शहर के फिदा हुसैन पेट्रोल पंप से विडोबा चे चौक तक नव निर्मित करोड़ों रुपए सड़क में अभी से ही दरारें आनी शुरू गई है। अनेक जगह रोड पे दरारें पड़ी हैं। करोड़ों रुपए के रोड की गुणवत्ता पर सवाल उठ गया है। नव निर्माण सड़क में जगह जगह दरारें पड़ने से शहरवासियों के लिए आने वाले समय में यह सड़क सिरदर्द बन जाएगी। 50 वर्षों तक रोड ठीक रहने का दावा ठहर सकता है फैल। शहर के फिदा हुसैन पेट्रोल पंप से विडोबा चौक तक की करोड़ों रुपए की सड़क में अभी से ही दरारें आने लगी है। इस सड़क की गुणवत्ता कुछ ही दिनों में सामने आ गई है, इसलिए आशंका है कि भविष्य में यह सड़क हिंगन घाटकरों के लिए सिरदर्द बन सकती है। करोड़ों रुपए के फंड से बन रही यह सड़क में कुछ ही दिनों में दरारें आ जाती हैं। क्या इस सड़क पर संबंधित ठेकेदार का ध्यान नहीं है, ये प्रश्न निर्माण हो रहा है। इसे सत्यापित करना अब नागरिकों के साथ जनप्रतिनिधि के लिए जरूरी है। कुछ ही दिनों में सड़क की हालत खराब होने का मतलब सड़क का 50 साल तक चलने का दावा अमान्य हो जाएगा, इसलिए समय रहते शासन प्रशासन को इस सड़क निर्माण पे ध्यान देना जरूरी हो गया है। शहरात जो मोठा जो आहे सिमेंट रोड बनता है, अपन हा जो रोड सिमेंट रोड बनता है फिदा हुसैन पेट्रोल पंप की विटोबा चौकपर्यंत मोठा असा सिमेंट रोड बनता है। या रोडची परिस्थिती बनता बनता दरबदरी झाली आहे, अशीच काही परिस्थिती आहे। आपण या परिसरातले काही नागरिक आहे यांच्याशी बोलूया। मला सांगत आता हा तुमच्या परिसरात सिमेंट रोड बनता है, या रोडला आतापासूनच जे क्रॅक गेले आहे, तुमचं काय म्हणणं आहे त्यावर? जेव्हापासून हा रोड बनवला तेव्हापासून आणि पाणी पण बरोबर मारलेलं नाही आहे आणि तुम्हाला असं दिसते आहे की तिथं क्रॅच पडलेले आहेत आणि आणि रोड तर चालू केलेलं आहे पण साईडसुद्धा भरलेलं नाही। कुठून माती आणून टाकली का माहीत नाही, पण माती आणून टाकली तर ते बी पूर्ण नाही भरलेली आहे आणि याने ना रोलिंग केलं ना त्यांना दाबलं ना काही। तुमच्या परिस्थितीनुसार तुमच्या कॅमेऱ्यानुसार तुम्ही हे दाखवू शकता। मला सांगा, या रोडवर अनेक ठिकाणी अशा क्रॅक पडलेल्या आहेत, अनेक ठिकाणी अशा क्रॅक पडलेला आहे। हा रोड टिकणे मला तरी शक्य नाही आहे। हा रोड अगदी काही दिवसातच सुरू झाला आहे, मोठ्या प्रमाणात या रोडवर ट्रॅफिकसुद्धा पूर्ण झालं नाही आहे। काही रोडची परिस्थिती दरबदरी झाली आहे, तुमचं काय म्हणणं आहे? आता त्याची अशी परिस्थिती आहे, ते म्हणायचं तर बारीक त्या रोडची का दैनंदिन अवस्था होईल हे तर सांगू शकत नाही। एकूण परिसराच्या नागरिकाकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेतली, ह्या रोडची परिस्थिती दयनीय होण्याची शक्यता त्यांनी दर्शवलेली आहे, अशीच काही परिस्थिती या सिमेंट रोडची झालेली आहे। हिंगणघाट शहरात नवनिर्माणाधीन जो रोड आहे फिदा हुसैन पेट्रोल पंप ते विठोबा चौकपर्यंत जो नवनिर्माण सिमेंट रोड आहे त्या रोडवर आपण सध्याच्या परिस्थितीत आहोत। बिडकर कॉलेजजवळील या रोडवर काही दिवसापूर्वीच हा रोड जो आहे बनवायला सुरुवात झाली आहे, पण ह्या रोडची सुरुवात झाल्यानंतर काही दिवसातच या रोडवर मोठ्या प्रमाणात क्रॅक येऊन पडून दिसत आहे। तुम्ही दृश्यांमध्ये पाहू शकता अनेक ठिकाणी या रोडवर क्रॅक आले आहे। या निर्माधीन कंपनीकडून अनेक ठिकाणच्या क्रॅक बोधवण्याकरता काही प्रमाणात कुठल्या प्रकारचे तरी लिक्विड पण टाकले जात आहे। आपण ह्या निर्माधीन कामात दरबदरी जे रोड बनत आहे किंवा जे तांत्रिकदृष्ट्या रोड बनायला पाहिजे होते ज्या हिशोबानं बनायला पाहिजे होते ते त्याचा वापर झाला नाही याची कुठंतरी कमी दिसत आहे। म्हणून एकूणच हा जो रोड आहे निकृष्ट दर्जाचा किंवा ज्या तांत्रिक आधारावर बनवायला पाहिजे होता तसा रोड हा कंत्राटदाराकडून बनत नाही आहे, अशी अवस्था ह्या रोडची झाली आहे। एकूणच अनेक ठिकाणी नवनिर्माण रोडला मोठ्या प्रमाणात जे क्रॅक व्हायला सुरुवात झाली आहे। या रोडून मोठ्या प्रमाणात आता सध्याच्या परिस्थितीत वर्दळसुद्धा सुरू झालेली आहे। या वन साईड जे ट्रॅफिक निर्माधीन कंपनीकडून करण्यात आला आहे, मोठ्या प्रमाणात जेव्हा ट्रॅफिक सुरू होईल या रोडची काय अवस्था राहील असे दृश्य अनेक ठिकाणी या रोडवर पाहायला मिळू शकतात। NBCN न्यूज के लिए हिंगणघाट से रवि येनौरकर की रिपोर्ट।